पारनेर तालुक्यातील विविध नदी पात्र तसेच ओढ्या नाल्यांमधून वाळू तसेच तत्सम गौण खनिजाचे उत्खनन करणारी यांत्रिक उपकरणे, त्यांची वाहतूक करणारी वाहने महसूल विभागाने जप्त केलेली आहे. या उपकरणांसह वाहनांचा 10 फेब्रुवारी रोजी लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. 2 पोकलेन, 2 जेसीबी, 1 ट्रॅक्टर, 1 डंपर तसेच इंजिनसह असलेल्या 5 बोटी महसूल विभागाने जप्त केल्या होत्या. यांत्रिक उपकरणे, वाहने तसेच बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती, परंतु दंडाची रक्कम जमा करण्यात न आल्याने त्याची विक्री करून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.